तालुक्यातील दैवत ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले यांना अखेर पदावरून पायउतार व्हावं लागलं। 12 सप्टेंबर रोजी झालेल्या सरपंच अविश्वास विशेष ग्रामसभेत अत्यंत चुरशीच्या लढतीत 103 मतांनी अविश्वास ठराव पारित करण्यात आला। लोकनियुक्त सरपंचावर असलेल्या अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर गावात विशेष ग्रामसभेचं आयोजन सोमवारी करण्यात आले होते। या ग्रामसभेत 4,800 मतदारांपैकी 1,818 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यापैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने 830 तर विरोधात 727 मतदारांनी मतदान केले तर 261 मतदान यावेळी बाद झाले। 13 पैकी 11 ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता। मात्र लोकनियुक्त सरपंच पद असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामसभा बोलवण्यात आली। आद्यासी अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी काम पाहिले। सकाळी सभेला सुरुवात झाल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांची संख्या पाहता अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले। 4 मतदान केंद्र ठरवण्यात आली। सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी LD चिंचोरे, भूपेंद्र बाविस्कर, किशोर पाटील, ग्रामसेवक राजेंद्र सोनवणे, दिनेश बडगुजर, अमोल भदाने, शिवाजी सोनवणे, अनिल पाटील, कैलास सनेर आदींनी या ठिकाणी मदत केली। तसेच यावेळी पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी चोख ठेवण्यात आलेला होता। पोलीस बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ आणि 10 कर्मचारी यावेळी तैनात होते। शहरातील प्रताप महाविद्यालयात 49 महाराष्ट्र बटालियन NCC तर्फे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील वीरगती प्राप्त झालेल्या 17 शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांना वीर ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विवेक बाटरा, लेफ्टनंट कर्नल समीर बोडस, तसेच खाशी मंडळाचे चेअरमन हरिबिका वाणी आणि संचालक मंडळ, तसेच छात्रसेना अधिकारी, तसेच PI स्टाफ, सिकिल स्टाफ आणि शहीदांचे माता पिता, पत्नी आणि NCC कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शहीदांच्या कुटुंबियांना सन्मानित करतेवेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते। तालुक्यातील कपिलेश्वर मंदिर परिसरात मुळावतीतील एकाने तार कंपाऊंड सुरू करून जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरू केल्याने आणि उर्वरित 90 आर जमिनीचा विषय प्रलंबित असल्याने श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह मंदिर संस्थांचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ महाराज यांनी आज तहसीलदार कार्यालयाच्या आवारात भजन आंदोलन केले। दरम्यान आमदार अनिलदादा पाटलांच्या मध्यस्थीमुळे तहसीलदारांनी कामास स्थगिती देण्याचे आश्वासन दिल्याने आमदारांच्या सूचनेनुसार हे आंदोलन स्थगित करण्यात आले। मठाधिपती ट्रस्टींसह गावकरी आणि पाठशाळेतील बालकांना सोबत घेऊन सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। यावेळी त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले। तत्पूर्वी मुळावदीतील वाकडे परिवार अनधिकृतपणे या जागेवर कंपाऊंड टाकून अतिक्रमण करीत आहे, तरी हे काम तात्काळ बंद व्हावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तर यावेळी आंदोलकांशी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले की सामोपचाराने हा प्रश्न सोडवला जाईल, यासाठी धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ अशी ग्वाही आमदारांनी दिल्याने आंदोलनाची सांगता करण्यात आली। शासनाच्या PM किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी EKYC करणं गरजेचं असून 14 सप्टेंबरपर्यंत KYC न केल्यास शेतकऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही असे आव्हान तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केलं आहे। शासनाच्या PM किसान योजना, ई पीक पेरा पाहणी, तसेच मतदार कार्ड आधार कार्डशी संलग्न करणं या कामासाठी उपविभागीय अधिकारी सीमा हिरे आणि तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत आदी ठिकाणी जनजागृती सुरू आहे। पारदर्शी कारभार, बोगस मतदार वगळणे, योग्य लाभार्थ्यांना मदत, तसेच पीक विमा मिळणे, शेतकऱ्यांना पेन्शन मिळणे, जेणेकरून कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, तसेच आत्महत्या करणार नाही, यासाठी शासन जनतेच्या दारी जाऊन जनजागृती करीत आहे। नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, मतदारांनी आणि ग्रामस्थांनी सर्व बाबींची ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन यावेळी तहसीलदार वाघ यांनी केलं आहे। मंडलाधिकारी दिनेश सोनवणे, तलाठी गणेश महाजन आणि शिक्षक पत्रकार संजय पाटील यांनी शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन ही जनजागृती केली आहे। शहरातील फरशी रोडवरील आंबेडकर भवनातील अंगणवाडी केंद्रात पोषण अभियान कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेसी, पर्यवेक्षिका विजया सोनवणे आदी उपस्थित होते।
यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पालेभाज्या कडधान्यांसह विविध सकस आणि पूरक पोषण आहाराच्या केलेल्या पाककृतींचं प्रदर्शन मांडण्यात आले होते. तालुक्यातील पातोंदा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी आशा स्वयंसेविका आणि आरोग्य सेवकांचं पथक नेमण्यात आलं आहे. संबंधित कर्मचारी घरोघरी जाऊन कुष्ठरोग संबंधित सर्वेक्षण करणार आहेत.